एसटी महामंडळाने मालवाहतुकीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। ही वाढ प्रति किलोमीटर 2 रुपयांनी वाढवण्यात येणार आहे। नवीन दरवाढ ही 1 जुलैपासून लागू केली जाणार आहे। वाढत असलेल्या डिझेलच्या दरामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत आहे, त्यामुळे मालवाहतुकीचा दर वाढवण्याचा निर्णय महामंडळाने घेतलाय। घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर धावणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रवाशांच्या सोयीसाठी वन मुंबई स्मार्ट कार्ड सेवेत आता सेवेत आणण्यात आलेला आहे, त्यामुळे आता कोविड काळात प्रवाशांना रांगेत उभं राहण्याची गरज नाही। मुंबई मेट्रो वन ॲक्सिस बँक रुपे यांनी हे कार्ड लॉन्च केलंय। विनासंपर्क कॅशलेस प्रवासासाठी हे कार्ड डिझाईन करण्यात आलंय। मुंबईकरांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे। महापालिका 2014 नंतरच्या सर्व इमारतींकडून अग्निसुरक्षा शुल्क आकारणार आहे। 10 ते 15 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे हा शुल्क आकारला जाईल। कोरोना संकटाचा हवाला देत मालमत्ता कर पाणीपट्टीतील वाढीला सत्ताधारी आणि विरोधकांनी रोखून धरलं होतं, मात्र आता पालिका प्रशासनानं अग्निसुरक्षा कर लागू करण्याचा निर्णय घेतलाय। ठाण्यातल्या नागरिकांना 500 चौरस फुटाच्या घराला करमाफी देण्याचं आश्वासन सत्ताधारी शिवसेनेनं 2017च्या निवडणुकीत केलं होतं, मात्र अजूनही करमाफी न मिळाल्यामुळे पालिका मुख्यालयासमोर ठाणे वेलफेअर सोसायटीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। हातात बॅनर घेऊन आंदोलन करत लवकरात लवकर ठाणेकरांना करमाफी लागू करण्याची मागणी यावेळी केली, नाहीतर येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला। जळगाव शहरातील बैरामपेठेतील महाराणा प्रताप चौकात माजी महापौर भारती सोनवणे यांच्या घराजवळ महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे। जेसीबीद्वारे अतिक्रमण काढण्याचं काम सुरू असताना अतिक्रमण बांधकामाची जमीन खचल्यानं इमारत जेसीबी मशीनवर कोसळली। या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र इमारत कोसळल्यानं मोठा वाद झाला। भारतीय स्टेट बँकमधून 1 जुलैपासून खातेदारांना महिन्यातून केवळ 4 वेळा मोफत पैसे काढता येतील। त्यानंतर प्रत्येक वेळी पैसे काढताना 15 रुपये अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे। याशिवाय प्रत्येक खातेदाराला वर्षाला फक्त 10 पानी चेकबुक मिळेल। त्यापेक्षा जास्त म्हणजेच 25 पानी चेकबुक हवं असेल तर 75 रुपये अधिक GST असं शुल्क आकारण्यात येईल। भारतीय रिझर्व्ह बँकेनं 4 कोऑपरेटिव्ह बँकांना दंड ठोठावलाय। यात सारस्वत कोऑपरेटिव्ह बँकेचा सुद्धा समावेश आहे। सारस्वत बँकेला 25 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या नियमांप्रमाणे ठेवींवरील व्याजदर न राखण्यासह इतर विविध कारणांसाठी 4 सहकारी बँकांवर ही कारवाई करण्यात आली आहे। इंग्लंडनं युरोचषक फुटबॉल स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे। रहीम स्टर्लिंग आणि हॅरी केनच्या गोलमुळे इंग्लंडने जर्मनीचा पराभव केलाय। 1966 नंतर प्रथमच इंग्लंडनं जर्मनीला पराभूत करत इतिहास घडवलाय। IPL मध्ये 2 नवीन संघ येणार आहेत। यातली एक टीम अहमदाबादची असू शकते अशी सूत्रांची माहिती आहे। या 2 नव्या टीम्समधून BCCI तब्बल 5,800 कोटी कमवण्याचा अंदाज आहे। नव्या टीमची बेस्ट प्राईस सुमारे 1,800 कोटी रुपये असू शकते, पण लिलावात 2,200 ते 2,900 कोटींपर्यंत हे मूल्य जाण्याची शक्यता आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे